आज दुपारपासून जळगाव शहरातले नगरसेवक, नंतर आमचे सर्व पदाधिकारी, सगळ्या आमच्या आघाड्यांचे प्रमुख याची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि सर्वांसोबत निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्याच्या रचनेसंदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आमचा यावेळेला संकल्प आहे की जळगावला मागच्या वेळेला आम्ही 60-65 हजारांनीच पुढे या ठिकाणी होतो, मताधिक्य आमचं या ठिकाणी होतं. यावेळेला आम्हाला जळगाव शहरामध्ये 1 लाखाच्या वर मताधिक्य घ्यायचं आहे, पण 20% मतं असेही वाढलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं हा आकडा आम्हाला 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत न्यायचा आहे आणि म्हणून आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पक्षामध्ये काही निवडणूक लागली म्हणूनच नाही तर 5 वर्षे आम्ही प्रयत्न करत असतो, संघटनात्मक काम करत असतं. 50 प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर, सुपर वॉरियर असे मिळून जवळपास 32,000-30,000 कार्यकर्त्यांची टीम आमची एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये तयार आहे, ती काम करते आहे दररोज. आणि मग मला असं वाटतं की आम्हाला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. या दोन्ही मतदार संघामध्ये रावेर आणि जळगाव या ठिकाणी 5 लाखाचं मताधिक्य दोन्ही ठिकाणी आम्हाला घ्यायचं, 5-5 लाखाचं, आणि ते सहज शक्य आहे कारण मागच्या वेळेला आम्ही 4.5 लाखापर्यंत पोहोचलो होतो. तिकडच्या मतदारसंघात आम्ही 4.5 लाखापर्यंत पोहोचतो रावेर मतदारसंघामध्ये आणि आमचा हा संकल्प आहे की आम्ही 5 लाखाच्या वर सर्व मतदारांच्या भरोशावर, कारण त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, त्यांचा विश्वास मोदीजींवर आहे, त्यामुळे हे सहज शक्य होईल. भाजपमध्ये जे झाल्यानंतर या ठिकाणी भाजपमध्ये कुठेतरी जागृत वाढल्याची चर्चा आहे, कारण गेल्या 3 दिवसापासून तुम्ही जिल्ह्यात आहे आणि सलग बैठका सुरू आहेत. मला वाटतं आता निवडणुकाला आम्ही घरी बसणार आहोत का, आपल्याला कल्पना आहे कोणती निवडणूक आम्ही एवढी सहज घेतो का? महापालिकेमध्ये आम्ही 58 लोक निवडून आणले, 74 पैकी त्या काय घरी बसून आले का? मला वाटतं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, केडर बेस्ड पार्टी आहे. आमच्याकडे 12 महिने म्हणजे ही निवडणूक लोकसभेची झाली की पुढची आम्ही तयारी करतो, पुढच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती आम्ही त्या ठिकाणी करतो आणि म्हणून इथे धाकधूक दुकधूक काही नाही. आम्हाला 5 लाखाच्या वर मताधिक्य घ्यायचं आहे, त्यासाठी आमच्या जोरदार तयारी या ठिकाणी चाललेली आहे. काय वाईट काय, चांगलं आहे ना? हो, असं अनेक ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी उमेदवार या पक्षाने त्या पक्षावर लढत आहेत, काही पक्ष चिन्ह दुसरं घेतलेलं आहे, झालेलं आहे, त्यात वाईट काय, चांगलं आहे. महादेव जानकरांना पाठक्या म्हणून म्हणाले होते, आता त्यांची संपत्ती जी 5 कोटी असला तर त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे, तर सोशल मीडियामध्ये चर्चा होती नेमकी की ते पाठक्या म्हणून कसा पाहा महादेव जानकरांनी त्याबाबतीत, त्यांच्या संपत्तीच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही, मला कुठली माहिती नाही. अहो राम सातपुते एका ठिकाणी बोलले, समर्थकांना बोलले होते की मतदान झालंच पाहिजे असा त्यांनी दम दिला होता आणि हा व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे. आता राम सातपुते जाऊ काय, राम सातपुते रावेर मतदारसंघातले आमदार आणि खासदार यांची बैठक झाली आपल्या समोर, नेमकं त्यांच्या मनामध्ये नाराजी होती एकमेकांची, ती नाराजी दूर झाली का? कोणाची? रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या. नाही, चंद्रकांत पाटलाचा विषय वेगळा होता, ते सकाळीच मला भेटायला इथे आलेले होते जळगावला, पण मला यायला उशीर झाला. आम्ही त्या ठिकाणी भेटलो, मी सांगितलं की बाबा आपल्याला काम करावं लागेल, आपण तिकडे सोबत आहोत, आपणही शिंदे गटामध्ये या ठिकाणी आहात, तुम्ही अपक्ष जरी असलात तरी चंद्रकांत पाटील आमदार आमच्या सोबत आहेत आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण आपली सर्व टीम आमच्या सोबत राहावं आणि मला वाटतं ते त्यांनी मान्य केलेलं आहे. सुरुवातीच्या मीटिंगमध्ये मान्य केलं आहे की मला शेवटी काम मोदीजींचंच करायचं आहे, भाजपचंच करायचं आहे, मतदान आम्ही कमळालाच करणार आहोत, पण त्यांची काही नाराजी होती ती त्यांनी त्यावेळेलाही बोलून दाखवली होती, पण आज भेटीचं कारण काही थोडं वेगळं होतं, पण आता ते तयार झालेले आहेत, ते आमच्या सोबत आहेत. आज दोघांना आपण एकत्र बसवलेलं आहे, त्यांची मनं नाही 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 आपला गैरसमज झाला काय? ते चंद्रकांत पाटील गेल्यानंतर जवळपास 15 तासांनी रक्षाताई या ठिकाणी आल्यात, त्यांच्या समोरासमोर कुठेही बैठक झाली नाही आणि मागच्या वेळेला बैठकीमध्ये आम्ही सगळे सोबतच होतो. चंद्रकांत पाटील की खडसे जर भाजपमध्ये आले तर त्यांचं वेगळ्या पद्धतीने आमच्या स्टाईलने स्वागत. कोण? चंद्रकांत पाटील स्वागतच करणार आहेत ना वेगळ्या स्टाईलने, पण ते येतील तेव्हा ना, अजून अजून ठरूतर द्या, काहीतरी मोर्चा काढू द्या, ठरूतर द्या. हे सगळं जर तर म्हणजे या मावशीला मिशी असत्या तर असं प्रकट झालेलं आता आहे सध्या, अजून त्या संदर्भामध्ये कुठेही वाच्यता नाही, कोणी काही बोललेलं नाही आहे, हे फक्त मीडियामधूनच येतं आहे, प्रवेश करणार. ते येतील तेव्हा कोणी कसं स्वागत करत आहे बघू. भाऊ, जळगावचा उमेदवार बदलला जाण्याची चर्चा,
एटीनाना आले, परवड्यातले माजी नगराध्यक्ष आले, दोघं तिघं अनेक लोक परवड्यातले मला येऊन फोन करतायत, भेटतायत, बैठकी होत आहेत. आणि मी सांगितलं की 5 लाखाचं बताधिक्य आम्हाला क्रॉस करायचं आहे, त्यासाठी आम्ही सगळ्याच तालुक्यामध्ये प्रयत्न करतो आहोत आणि हे सहशक्य आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला काही मी कधी खोटं बोलत नाही किंवा माझा आकडा कधी फार चुकत नाही, आपल्याला कल्पना आहे. निवडणुकीआधी आपल्याला ते कळेल, कारण लोकांची मानसिकता आहे, मतदारांची मानसिकता आहे, सर्व तरुणांची मानसिकता आहे की यावेळेला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महाशक्ती करायचं आहे, या देशाला विश्वगुरू करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यांची मानसिकता हीच आहे की आता फक्त कमळाचं बटन आम्हाला दाबायचं आहे. तुमच्याकडे जसे चर्चा आलेल्या आहेत, आमच्याकडे तर कुठल्या अशा चर्चा नाहीत. काय वाईट काय, चांगलं आहे ना. हो, असं अनेक ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी उमेदवार या पक्षाचे त्या पक्षावर लढत आहेत, काही पक्ष चिन्ह दुसरं घेतलेलं आहे, झालेलं आहे, त्यात वाईट काय, चांगलं आहे. हो, महादेव जानकरांना पाठक्या म्हणून फोन आले होते. आता त्यांची संपत्ती जी 5 कोटी आहेत लगेच त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे. तर सोशल मीडियामध्ये चर्चा होती नेमकी की ते पाठक्या म्हणून कसा पाहा महादेव जानकर. त्या बाबतीत त्यांच्या संपत्तीच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही, मला कुठली माहिती नाही. अहो, राम सातपुते एका ठिकाणी बोलले, समर्थकांना बोलले होते की मतदान झालंच पाहिजे असा त्यांनी दम दिला होता आणि हा व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे. आता राम सातपुते जाऊ काय, राम सातपुते रावेर मतदार माहित, मला माहीत नाही, माझ्याकडे काही माहिती नाही, कारण त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा संपर्क वरती खालच्या लोकांशी ते फार संबंध ठेवत नाही. महायुतीच्या मेळाव्यामध्ये खरं तर प्रहार देखील नाव पाहायला मिळतंय, महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रहार देखील नाव पाहायला मिळतंय. काल भुसावळमध्ये आमदार धनंजय सावकारे यांनी आपल्यासमोर आता प्रहार नाही असं म्हटलेलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, प्रहार सोबत आहे किंवा नाही महायुतीसोबत. ठीक आहे, मला संजय सावकारे काय म्हटले मला माहीत नाही. आता प्रहारने मला वाटतं अमरावतीमध्ये वेगळी भूमिका घेतलेली आहे, त्यांनी त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे. पण तरी या संदर्भामध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, हे त्यांच्याशी बोलून निर्णय करतील.